केंद्र सरकार ने आरोग्य सेवेचे खच्चीकरण थांबवावे आणि जनतेचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी IMS ने मॅक्सोपॅथीच्या विरोधात आज 9 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत साखळी उपोषण सुरू केले आहे। हे उपोषण अहमदनगर कल्याण रोडवरील इंडियन मेडिकल असोसिएशन कार्यालयाच्या आवारात नगरमधील डॉक्टर्स यांनी आजपासून साखळी उपोषण सुरू केले आहे। आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी 14 फेब्रुवारी रोजी राजधानी चलो असा नारा देऊन सर्व डॉक्टर्स मुंबई येथे एकत्र येऊन आंदोलन करतील व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असे मत डॉक्टर अनिल अठारे यांनी व्यक्त केले आहे। इथं IMA अहमदनगर मध्ये 550 मेंबर्स आहेत आणि या शाखेचे सर्व मेंबर्स या उपोषणात भाग घेत आहेत। हे उपोषण मुख्य मिक्सोपॅथीच्या विरुद्धात आहे। मिक्सोपॅथी म्हणजे हे जे आयुर्वेद होमिओपॅथी उनानी आणि ॲलोपॅथी यांचं जे खिचडी करायचं सरकारचं धोरण चाललेलं आहे हे लोकांच्या हिताचं नाही आहे आणि यामध्ये लोकांचं नुकसान होणार आहे। ज्या डॉक्टर्सना ट्रेनिंग नाही दिलेलं आहे सर्जरीमध्ये त्या डॉक्टर्सना पण विदाऊट ट्रेनिंग त्यांना सर्जरी करायची परवानगी देणं आणि ह्या याचं एकच रिझल्ट होईल की लोकांचा जीव धोक्यात येईल आणि लोकांना याच्यापासून कॉम्प्लिकेशन्समध्ये जातील ऑपरेशननंतर आणि त्या ते परत निस्तरणं इतकं सोपं होणार नाही। तर हे होऊ नये आणि लोकांचं नुकसान होऊ नये म्हणून संपावर ते जाऊन उपोषण करून आम्ही सरकारला जागृत करू इच्छितो आणि त्यांनी हा जो विधेयक आहे हा मागं घ्यावा आणि पंतप्रधानांना पण विनंती आहे का त्यांनी पॉझिटिव्हली विचार करून हे सगळं कॅन्सल करावं। गेले 1 फेब्रुवारीपासून इंडियन मेडिकल असोसिएशनने देशव्यापी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिली मी तुम्हाला सांगू इच्छितो, इंडियन मेडिकल असोसिएशन हे भारतातल्या सर्व लोकांच्या नागरिकांच्या आरोग्यासाठी नेहमी झटत आलेलं आहे। डॉक्टर्सचे प्रॉब्लेम्स तर असतातच, ते आम्ही मांडतच असतो, परंतु आमचा नेहमीचा स्टँड हा लोकांच्या आरोग्यासाठी असतो। मिक्सोपॅथी ही समस्या अशी आहे की तुम्हाला माहितीच असेल की वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स मेडिसिनमध्ये असतात, जसं ॲलोपॅथी असतं, आयुर्वेदिक असतं, होमिओपॅथी असतं, युनानी असतं, सिद्ध असतं, या सगळ्यांचे वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत। जेव्हा विद्यार्थी तिथे ॲडमिशन घेतात मार्क्स मिळवून, तेव्हा ते एक कोर्स कम्प्लीट करतात आणि त्याच्यानंतर ते प्रॅक्टिस करू शकतात। आता मी समजा इंजिनिअरिंगमध्ये पूल बांधायचं किंवा ब्रिजेस बांधायचं शिक्षण घेतलेलं आहे आणि उद्या मी जाऊन दवाखान्यात प्रॅक्टिस करायला लागलो तर चालणार आहे का? तशातली सेम समस्या ही आहे। ज्यांनी आयुर्वेदामध्ये शिक्षण घेतलं आहे त्यांनी आयुर्वेदाची प्रॅक्टिस करावी, ज्यांनी होमिओपॅथीमध्ये घेतले त्यांनी ती प्रॅक्टिस करावी आणि ज्यांनी ॲलोपॅथीमध्ये घेतले त्यांनी ॲलोपॅथीमध्ये करावी। ही एक बेसिक समस्या आहे। आमची मागणी एकदम क्लिअर आहे, हे सदरचं नोटिफिकेशन हे केंद्र सरकारने त्वरित मागे घ्यावं, माननीय पंतप्रधानांनी याच्यात स्वतः लक्ष घालावं। आयुष मंत्रालयाने हे असं युनिलॅटरल एकतर्फी निर्णय घेऊन हे ड्रेकोनियन नोटिफिकेशन जारी केले ज्याच्याने लोकांच्या जीवितांना धोका आहे, त्यामुळे आमची पंतप्रधानांना विनंती आहे की त्यांनी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालावं आणि हे आयुष मंत्रालयाने जे करून ठेवलेलं हे कृत्य ताबडतोब आवरावं, अन्यथा या देशातल्या नागरिकांच्या जीवितांना धोका आहे। प्रतिनिधी रावसाहेब वरपेसो, आधार न्यूज, अहमदनगर। ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।